प्रवीण यांचं पुन्हा एकदा पुनरागमन सामन्यामध्ये स्कोर झालेला आहे 10 आणि 1 टोगोचा लयबद्ध कॉल पंचांद्वारे अजित निकम सर अतिशय चाणाक्ष असे पंच सुंदर असे गोलंदाजी परंतु एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सफल संजू यांच्याद्वारे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 11 पुढील गोलंदाज भीमा मस्के गोलंदाजीने चांगल्या चांगल्या फलंदाजांना बांधून ठेवतो कसके असा हा भीमा मस्के एसटीपीएलच्या 5 पर्वामध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेला भीमा मस्के बघूया कोणाकोणाला बांधून ठेवतो कसके भीमा मस्के बघूयात त्याच्या गोलंदाजाने संजूला बांधून ठेवतो का काय सुंदर असा टोलेल चेंडू झेलबाद होण्याची शक्यता परंतु अॅनिमेशनचे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण अॅनिमेशनच्या द्वारे चेंडू चौक्याच्या शिवरेषेला पार होणारच होता परंतु तोंडाशी आलेला घास हिलावून घेतलेला अॅनिमेशननी सुंदर असं क्षेत्ररक्षण सुंदर असा खेळाचा नजराणा संजू यांच्याद्वारे दोन दोन धावा करून सुद्धा चांगली धावसंख्या गाठता येऊ शकते याचा पूर्णपणे विश्वास संजू यांना तितकीच सुंदर गोलंदाजी भीमा यांच्याद्वारे गेल्या 5 एसटीपीएल पासून 5 वर्षापासून सुंदर गोलंदाजी भरत आहे भीमा यांची पुन्हा सुंदर हा टोलेला चेंडू सिद्धार्थ कांबळे कर्णधार यांच्याद्वारे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण छोट्या चनीचे कर्णधार परंतु देहयष्टी अशी अतिशय दमदार जर का जमिनीवर पडले तर खड्डा पडण्याची शक्यता सुंदर असा टोलेला चेंडू भीमा यांच्या गोलंदाजीवरती फसलेले आहेत संजू अतिशय सुंदर गोलंदाजी केवळ 2 धावा आलेल्या आहेत भीमा यांच्या गोलंदाजीवरती धावसंख्या अजूनही केवळ 13 क्या होगा 13 धावसंख्या पण 13 आणि देखता है भजिया मांगता है जलेबी प्रकारातला हा शॉट संजू यांच्याकडून परंतु क्षेत्ररक्षक अनिमेश आणि अमोल डुंबरे यांनी तो अडवलेला आहे धावसंख्या अजूनही 13 1 2 गो चा कॉल सुंदर असा टोलेला चेंडू अमोल यांच्याकडून प्रवीण यांनी उत्कृष्ट झेप घेऊन अडवण्याचा केलेला प्रयत्न
सुंदर असा चेंडू अनिमेष यांच्याकडून अतिशय अनुभव संपन्न फलंदाज संजू त्यांचा सामना करणं फार कठीण। नौका खेळाडू अनिमेष ऑल कॅप्टन संघाचं प्रतिनिधित्व करतात। अनिमेष पुन्हा सुंदर एकदा टोलला चेंडू, परंतु दीपू यांच्याद्वारे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण एसटीच्या मागे। आणि पंढरपुरी चहा एकदा पिऊन तर पहा, अतिशय सुंदर असा स्वादिष्ट चहा पंढरपुरी चहा, आणि खरंच एकदा पिऊन तर पहा। सुंदर असा टोलला चेंडू धनंजय गायकवाड। वन टू गो, प्रेक्षकांनी दाद द्यायची प्रत्येक खेळाडूला। पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न आणि सफल अनिकेश यांचा सुंदर गोलंदाजीचा नजराणा। यापुढील सामना लॉमॅन्स आणि डीएसपी यांच्या दरम्यान होईल। नाणेफेकीसाठी जायचं लवकरात लवकर, धाव संख्या झालेली आहे 23, जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता रॉयल इंडियन संघाला माय इफेक्ट चॅम्पियन संघाने माफक अशी धावसंख्या उभारलेली आहे। डीएसपी लॉमॅन्स इलेव्हन संघाचे कर्णधार आणि डीएसपी संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी जायचं आहे, आणि कृपया कोणी असं उड्या वाकड्या तिकड्या उड्या मारून जायचं नाही। स्टेजला पायऱ्या लावलेल्या आहेत, प्रवीण आयरे थोडेसे जायबंदी झालेले आहेत। या मैदानामध्ये याही पूर्वी त्यांचं बरंच रक्त इथं वाहिलेलं आहे, आणि ह्या शेवटच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांचं रक्त पुन्हा इथे सांडलेलं आहे आपल्या संघासाठी। आणि प्रथमच प्रवीण आयरे यांना कोणतरी चुना लावताना, आतापर्यंत प्रवीण आयरे यांनी चुना लावलेला आहे आणि त्यांच्या हाताला आता चुना लावलेला आहे। रॉयल इंडियन संघाला जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता। फलंदाजीला आले आहेत भरत, नॉन स्ट्रायकिंगला आहे दीपू रोहित शर्मा यांच्या लयबद्ध प्रमाणे खेळतात। सुंदर असे खेळाडू भरत आणि दीपू सामना करतील अहमदनगरचा आर अश्विन, गणेश गंगावने उर्फ छोटो यांचा। सामन्यामध्ये काही जोश दिसत नाही, बाकी संघ आपल्या आपल्या खेळाडूंना जरा जोश वाढवायचा आहे। स्पर्धा चालू आहे, मोठी स्पर्धा आहे, जोरात आवाज झाला पाहिजे। 24 धावांची आवश्यकता गणेश गंगावने, आणि जोरदार अपील।
निखिल पाखरे यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. मंचावरती यायचंय निखिल पाखरे. सुंदर असा टोलेला चेंडू, परंतु आरडी यांच्याकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. लपवलेला खेळाडू गणेश गंगावणे यांनी अहमदनगरचा आराश्विन आरडी. तुटेल तुटेल पुढची सुंदर असा चेंडू अवांतर धाव. वाईट चेंडू घोषित केलेला आहे आणि धाव संख्या एक. सुंदर अशी गोलंदाजी गणेश गंगावणे यांच्याकडून. सुंदर असा टोलेला चेंडू चार धावांच्या करता. पाहिजे परंतु संजू तोंडाने गोलंदाजी आणि फलंदाजी करताना. सुंदर असा टोलेला कव्हर ड्राईव्ह मध्ये मारेल म्हणून सांगितलेला भरत यांना आणि भरत यांनी कव्हर ड्राईव्ह मध्ये मारला. आणि खरंच धोकेबाज निघाले गणेश गंगावणे आपल्या संघासाठी. आतापर्यंत तब्बल आठ धाव वसूल झाल्यात त्यांच्या षटकामध्ये. संजू यांनी नऊ धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा टोलेला चेंडू दोन धावांच्या करता. सुंदर असा षटक रॉयल इंडियन संघासाठी. एका षटकात दहा धावा झालेल्या आहेत, अकरा धावा झालेल्या आहेत. सगळ्या खेळाडूंची मानसिकता आता सध्या खूप वाईट, अशा कपाळात गेल्यासारखीची अवस्था. त्यांच्या कपाळावरती तणाव दिसतोय. वाईट अर्थ काढून घेऊ नका, कपाळावरती तणाव आहे त्यांच्या. आपण या स्पर्धेमध्ये टिकून राहतो की नाही का चिठीत जातो अशी त्यांची अवस्था झालेली आहे. जिंकण्याकरता चौदा धावांची आवश्यकता. रॉयल इंडियन संघाला आणि दीपू सामना करतील नांदगावचा रवींद्र जडेजा, किरण जगताप यांचा. आणि चार धाव टोलवलेला आहेत दीपू यांनी जगताप यांच्या. धाव संख्या झालेली आहे पंधरा. नऊ धावांची आवश्यकता रॉयल इंडियन संघाला जिंकण्याकरता. बघूया नांदगावचा रवींद्र जडेजा, किरण जगताप काही कमाल करतो काय. मागच्या सत्रात सुंदर अशी गोलंदाजी केलेली आणि एक हाती विजय मिळवून दिलेला गणू यांनी त्यांच्या गोलंदाजीवर. सुंदर असा चेंडू.
पुन्हा सुंदर असा चेंडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात किरण जगताप. रवींद्र जडेजा यांची देहबोली त्यांच्यामध्ये दिसून येते म्हणून त्यांना रवींद्र जडेजा संबोधतात. सुंदर असा चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं. पहिला चार आल्यानंतर सलग तीन चेंडू निर्धाव टाकलेले आहेत गणू यांनी आणि दोन धावांकरता टोलेल चेंडू. आरडी मागून एक्स, आरडी यांना काही जमलेलं नाही. क्षेत्ररक्षण खूप दूर होता चेंडू. सहा धावा आल्यात गणू यांच्या. वन टू गोचा कॉल. सुंदर असे चेंडू अपील करण्याचा प्रयत्न परंतु पंचांनी फेटाळून लावलेला आहे. सुंदर असे गोलंदाजी, सहा धावा आल्यात गणू यांच्या या षटकामध्ये आणि बारा चेंडूंमध्ये सात धावांची आवश्यकता रॉयल इंडियन्स संघाला जिंकण्याकरता. विजयाच्या समीप पोहोचलेत परंतु चेहऱ्यावरती तणाव कायम. रॉयल इंडियन्सच्या संघाला झोप आली काय, चेहऱ्यावरतून बिलकुल रावायला वाटत नाहीयेत. अतिशय भिकार अशी अवस्था केलेली आहे त्यांची. नावाप्रमाणे का रॉयल दिसत नाहीयेत. प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत, तुमच्यातला उत्स्फूर्ततापणा दाखवावा. अतिशय सुंदर अशी स्पर्धा. बारा चेंडूत सात धावांची आवश्यकता. ए श्रेणीचे खेळाडू सुमेध तांबे मुंबई लीग मध्ये खेळतात ए श्रेणी गटातून. वैदिक क्रिकेट अकॅडमीचे संचालक सुमेध तांबे. आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलाय सुमेध यांनी. भर
आणि हा सुंदर असा टोलेला चेंडू हलक्या हाताने टोलेलेला बोलवलेला सुंदर असा चेंडू आणि सामना आपल्या बाजूने झुकून ठेवलाय दीपू यांनी. संजू यांचे संपूर्ण प्रयत्न निष्फळ ठरताना इथे दिसत आहे आणि गुण तालिकेत संघ पुन्हा एका पायदानाने खाली सरकणाऱ्या स्थितीमध्ये. आणि विजयी चौकार मारून दीपू यांनी हा विजय मिळवलेला आहे. दीपू यांच्या फलंदाजीचं कौतुक करावं तेवढं.